व्हॉट्सअपने नुकतीच प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली आहे. या पॉलिसीमुळे व्हॉट्सअप सतत वादात आहे. व्हॉट्सअपच्या नव्या पॉलिसीमुळे अनेक युजर्स दुसरे मॅनेजिंग ॲप सिग्नल किंवा टेलिग्रामकडे वळताना दिसत आहेत. याच दरम्यान व्हॉट्सअपकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार नव्या पॉलिसीमुळे सर्वसामान्यांच्या प्रायव्हसीला फरक पडणार नाहीये. मात्र व्हॉट्सअपच्या बिझनेस अकाउंट युजर्सला नव्या या प्रायव्हसी पॉलिसीचा फरक पडू शकतो असंही कंपनीने सांगितलंय. बिझनेस अकाउंट बाबत व्हॉट्सअप पॉलिसी जाणून घेणं गरजेचं आहे. तुम्ही बिझनेस अकाउंट वापरत नाही, मात्र एखाद्या वस्तूच्या खरेदीसाठी एखादा व्हॉट्सअप बिझनेस अकाउंटवर मेसेज केल्यास तुमच्यावरही व्हॉट्सअपची नजर असणार आहे. या पेजवर कंपनीने सांगितलंय की दररोज जगातील लाखो लोक आपल्या बिझनेसबाबत आपल्या ग्राहकांशी व्हॉट्सअपवर चर्चा करतात. व्हॉट्सअप बिझनेस याला आणखी सहज करतं. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार मित्रांशी आणि नातेवाईकांशी होणाऱ्या चॅटिंगपेक्षा बिझनेस चॅटिंग अतिशय वेगळं असतं. काही मोठ्या बिझनेसला आपल्या कम्युनिकेशनला मॅनेज करण्यासाठी होस्टिंग सर्व्हिसेसची गरज असते. व्हॉट्सअपवर चॅट मॅनेज करणं, ग्राहकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी फेसबुक होस्टिंगची सुरुवात करण्यात आली आहे. ज्याद्वारे सहजपणे रिसिप्ट पाठवणं, ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी कामं केली जाऊ शकतात. अनेक लोकांचा ऑनलाईन शॉपिंगकडे कल वाढलाय. फेसबुकमुळे ब्रँडेड कॉमर्स फीचर्सच्या मदतीने लोक दुकानाप्रमाणे आपलं सामान ग्राहकांना दाखवू शकतात. तसंच लोक खरेदी करणाऱ्या सामानाची माहितीही मिळवू शकतात. याचा वापर ग्राहकांच्या शॉपिंग एक्सपिरियन्स चांगला करण्यासाठी केला जाईल. तसंच फेसबुक आणि इंस्टाग्रामवर ॲड दाखवण्यासाठीही याचा वापर केला जाऊ शकतो. ही सर्व्हिस ऑप्शनल आहे. या फीचरचा उपयोग केल्यास ॲपमध्ये सांगितलं जाईल की युजरचा डेटा कशाप्रकारे फेसबुकशी शेअर केला जातो. हे व्हॉट्सअपचं नवं कॉमर्स फीचर्स आहे.